नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडगिरी आपल्या मराठी युट्यूब आणि आज आपण कापूस पिकाची जी शेवटची फवारणी आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस आत्ताच्या परिस्थितीला ऐंशी ते शंभर दिवसाच्या या कालावधीमध्ये आहे म्हणजेच कापूस आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला काही फवारण्या करायच्या असतात रेग्युलर ज्या फावर असतात ज्यामध्ये आपण टाबोली वापरतो चमत्कार वापरतो किंवा लिओसिन वापरतो त्याच्यासोबत चांगली विद्राव्य खतं वापरतो जसं की झिरो बावन चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल की ज्यामुळं बोंडाच्या बोंडाची जी साईज आहे ती वाढते वजन वाढते परिणामी उत्पादनामध्ये वाढवते पण आता आपण हे पाहणार आहोत की दोन हजार तेवीसमध्ये खरोखर आपल्याला याची गरज पडणार आहे का किंवा जो स्प्रे शेवटचा आहे तो देणं गरजेचं आहे का किंवा काय करायला पाहिजे तर या संबंधी तुमचे जे भ्रम किंवा संभ्रम जे असतील तर ते आपण आजच्या या व्हिडिओमधून दूर करणार आहोत तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गुड चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही मागे पाहू शकता की आपली जी कपाशी आहे सर्वसाधारणतः जास्तीत जास्त साडेपाच फुटापर्यंत वाढलेली रेग्युलर जी आहे ही पाच फुटापर्यंत वाढलेली त्याच्यानंतर वाढेल असं काही वाटत नाहीये आणि तसं वातावरण पण नाही आहे कारण पाहिजे तेवढा पाऊसही झालेला नाही आहे पाहिजे तेवढं पाणीसुद्धा अपेक्षित आपल्याकडं नाही आहे मग अशा परिस्थितीत आपल्याला वाढीचे स्प्रे द्यायला पाहिजेत का किंवा वाढीचे जी वाढ थांबवते म्हणजे जसं की चमत्कार आहे टाबोली आहे किंवा लिओसिन आहे की ज्यामुळं अनावश्यक वाढ थांबली जाते तर आता दोन हजार तेवीसमध्ये ही अवस्था खरोखर आपल्या पिकामध्ये आहे का तर जवळजवळ साठ टक्के शेतकऱ्यांची कपाशी जी आहे ही प्रमाणापेक्षा ही कमी वाढलेली आहे म्हणून अशा वेळेस तुम्ही शक्यतो लिओसिन चमत्कार किंवा टाबोली हे वापरण्याची गरज नाही पडणार पण ज्या शेतकऱ्यांकडे पाऊस जो आहे अतिशय चांगला झालेला आहे साडेपाच फुटापेक्षा जास्त कपाशी ही वाढलेली आहे आणि अजूनही वाढ सुरू आहे अशा शेतकऱ्यांनी हा डोस कंपल्सरी करू शकता पण मग आता शेतकऱ्यांमध्ये हा एक प्रश्न येतो की मग वाढीसाठी करायचं काय तर तुम्ही चमत्काराऐवजी किंवा लिओसिन टाबुलीऐवजी तुम्ही जे विद्राव्य खत आहे हे विद्राव्य खत देऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही ताकंडी घेत असाल तर नक्कीच ताकंडी तुम्ही घ्या कारण ताकंडी हे नैसर्गिक आहे आणि ताकंडीने तुमची अनावश्यक वाढ पिकाची अजिबात होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला पिकाला कोणताही फटका बसणार नाही किंवा झटकाही बसणार नाही त्यामुळे तुम्ही सर्रासपणे ताकंडी घेऊ शकता ताकंडीसोबत तुम्ही झिरो बावन चौतीससुद्धा घेऊ शकता झिरो झिरो पन्नाससुद्धा घेऊ शकता जर तुमचं पीक साधारणतः ऐंशी ते नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये असेल तर झिरो बावन चौतीस घ्यायचे सर्वसाधारणतः प्रति ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी साधारणतः तीन ग्रॅम ते चार ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे आणि जर तुमची कपाशी जी आहे शंभर ते एकशे दहा दिवसापर्यंत असेल तर अशा परिस्थितीमध्ये झिरो झिरो पन्नास हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते आहे तुम्हाला साधारणतः प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते ती तीन आ, दोन नाही तीन ते चार ग्रॅमपर्यंत हे सर्वसाधारण दोन्हीचा रेशिओ सारखाच आहे दोन्हींचाही वापर तुम्हाला सारखाच करायचा आहे फक्त आहे हे चांगलं वा असेल कमी वाट अशा परिस्थितीमध्ये झिरो पॉईंट चौतीस आपल्याला आणि वाढलेला असेल अशा परिस्थितीमध्ये झिरो पन्नास द्यायचंय तर शेतकरी मित्र ही माहिती तुम्हाला वाटली नक्की कळवली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब आणि ही अडचण तुम्हाला येत असेल कमेंट करू शकता ज्यामधून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं जाईल आणि शक्यतो ज्या शेतकऱ्यांची वाढ नाहीये त्यांनी आपले रेग्युलर जे डोस तुम्हाला सांगितले म्हणजे वाढ चांगली होईल किंवा बोंड जे आहे तर ते बोंड चांगलं फुगेल तर चला